subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात पीआरपीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा कामगार नेते खानदेशची मुलुक मैदानी तोप जगन सोनने यांनी आपली पत्नी प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मोलकरीन सेना माजी वरंगाव पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान नगरसेविका पुष्पा जगन सोनने तसेच भारतीय ओडपसम क्रांतीतील विविध दहा संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सदस्य मंडळींच्या उपस्थितीत प्रचंड फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. सर्वप्रथम जगन सोनने यांनी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी प्रचंड जल्लोष व्यक्त करत यावल नका गांधी पुतळ्याजवळ एकत्र जमाव जमा होत सर्वांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत सामुदायिक वंदन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. यानंतर संपूर्ण भुसावळ शहर परिसरातून जगन सोनने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पायी चालत जाऊन जंगी शक्ती प्रदर्शन करत आपली वेगळी छटा रुबाबानी मिराजदारपणा उमटवत समस्त भुसावळकरांना अभिवादन करून भुसावळकरांची वाहवा मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्या नावाची वर्णी लावून अगोदरच अर्धी लढाई जिंकून यश प्राप्त केलेले जगन सोनने यांनी आज माणुसकीच्या नात्याचे एक वेगळेच दर्शन घडविले. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भाजपाकडून मुख्यमंत्री पदाच्या दावेदारापासून डावलण्याचा भाजपाचा कुटील डाव असल्याचे सांगून खडसेंच्या आजवरपर्यंत पक्षनिष्ठ सेवेची अशी परतफेड करत अवहेलना केली जात असल्याचे सांगत जगन सोनने यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. भुसावळ शहर आणि तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात महामंत्री जगन सोनने यांची कामगार नेते गोरगरिबांचा कैवारी नेता सर्वसामान्यांच्या हाकेला सदैव धावत कर्तव्य तत्पर असणारा नेता अन्याय विरोधी सर्व ताकदीनिशी लढून न्याय मिळवून देणारा नेता एक झुंजार तडकदार खांदेशची मुलुक मैदानी तोप असणारे एक प्रबळ नेतृत्व म्हणून महामंत्री जगन सोनने यांची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे आणि आपल्या याच कामगिरीच्या आणि समाजसेवेच्या बळावर लोकांचे प्रेम मिळवून समस्त भुसावळ शहर आणि जळगाव जिल्ह्याचा कायापलट करू पाहणाऱ्या आणि त्याची एक संधी मिळू पाहणाऱ्या जगन सोनने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल करून भुसावळकरांना एक सुवर्ण संधी मिळू पाहण्याची बहाल करण्याचे आवाहन आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना केले आहे. उमेदवारी फॉर्म भरलेले आहेत या ठिकाणी. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आमचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी टाकलेला आहे आणि आज या ठिकाणी मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल या महाराष्ट्राचं की या खानदेशमध्ये जन्माला आलेला एक महान नेता नाथाभाऊ खडसेसारख्या एका मोठ्या नेत्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वारंवार या ठिकाणी अवहेलना आणि अपमान केली जात आहे आणि या ठिकाणी संपूर्ण आयुष्य ज्या नाथाभाऊंनी संपूर्ण भारतीय जनता पार्टीसाठी या ठिकाणी खर्ची घातलं, त्यांचा मुलाला या ठिकाणी कुर्बान केलं, त्या स्वतःच्या शरीराकडे त्यांनी पाहिलं नाही, अशा महान नेत्यांचा अपमान या ठिकाणी मोठ्या प्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे. त्यांनी काय मागितलं, त्यांचा गुन्हा काय, मुख्यमंत्री हा या ठिकाणी त्यांनी विठ्ठलाच्या चरणी मागणी केली की मी बहुजन मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा झाला पाहिजे, फक्त एवढी मागणी केली आणि नाथाभाऊंना या ठिकाणी मुख्यमंत्री पदापासून दूर व्हावं लागतं आहे आणि म्हणून या ठिकाणी उलट त्यांची उमेदवारी देखील कट केली जाते आहे. बहुजनांवरती सातत्याने या महाराष्ट्रामध्ये अन्याय होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये लेवा पाटीदार समाज असेल, SC ST OBC अल्पसंख्याक मायनॉरिटी बहुजन समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार असेल, या सर्व समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद अशफाकुल्ला खान या सर्व आणि महान अशा महान पुरुषांना या ठिकाणी शहीद भगतसिंगांना वंदन करून आजची उमेदवारी या ठिकाणी मी जाहीर केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांना माझी विनंती आहे की भुसावळ शहरामध्ये विश्वास मी विकास मी हजारोंच्या जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी मनामनामध्ये भावना निर्माण झालेली आहे की यावेळेस हजारो जनतेने या ठिकाणी आज मला आशीर्वाद दिलेला आहे की या ठिकाणी भुसावळ विधानसभा मतदारसंघातून कुठल्याही पद्धतीने एक सामान्य गरीब कार्यकर्त्याला भुसावळच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी पाठवायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही उमेदवारी मी आज सर्वसामान्य बेरोजगार हाताला काम देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या घामाला दाम देण्यासाठी, महागाईला लगाम देण्यासाठी, अप्रेंटिसशिप धारकांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी, शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्यासाठी आणि भुसावळ शहरामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न, विजेचे, पाण्याचे,
महागाईच्या गरिबीचे या सर्व प्रश्नांच्या संदर्भात या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करणार आहे। तक्रार पेटी या ठिकाणी मी जनतेसाठी पहिल्यांदा ठेवणार आहे की प्रत्येकाने आपल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रार बॉक्समध्ये या ठिकाणी मांडाव्यात आणि ते संपूर्ण प्रश्न या ठिकाणी मी सातत्याने समजून घेणार आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी संपूर्ण आयुष्य कुर्बान केलेलं आहे। अशाच पद्धतीने या ठिकाणी मी संपूर्ण आपलं जे आहे जीवन जनतेसाठी या ठिकाणी अर्पण करणार आहे। एकदा फक्त जनतेने मला आमदार होण्याची संधी द्यावी। पहिल्यांदा मी विधानसभेची निवडणूक लढवतो आहे असा चमत्कार करून दाखवेल की चांगल्या चांगल्यांना जनतेच्या पायावरती नमस्कार करायला लावेल। फक्त एकदा भुसाळ विधानसभा मतदारसंघातून या विधानसभेमध्ये मला पाठवा। आज सर्व जातीच्या सर्व धर्माच्या सर्व वर्गाच्या लोकांना या ठिकाणी विनंती करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ या निशाणेवरती सर्वांनी मतदान करावं आणि भविष्यामध्ये या ठिकाणी तुमच्या या छोट्याशा कार्यकर्त्याला जगनला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा असं या ठिकाणी जाहीर करतो। धन्यवाद। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन। नेव्हर मिस अन अपडेट।